बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील देसाई घराण्याची एक आगळी वेगळी प्रथा आहे. गणपती सुताराच्या घरातूनच आणण्याची ही प्रथा या घराणे गेल्या 400 वर्षांपासून जोपासली आहे. दिग्विजय पवार देसाई म्हणाले की देसाई वाड्यातील गणपतीला अथणी शहरामध्ये मोठा मान दिला जातो. शाडूच्या मातीच्या गणपती सुताराच्या घरातूनच देसाई घराण्याला दिला जातो. गणपतीला पालखीतून वाजत गाजत वाड्यात आणले जाते. देसाई पुढे म्हणाले, या देसाई वाड्यामध्ये गौरी गणपतीच्या वेळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात स्त्रियांची उपस्थिती असते. या कार्यक्रमाचे आयोजन सौ यशस्विनी दिग्विजय पवार देसाई या करतात. या देसाई घराण्याला 400 वर्ष पूर्ण झाले असून या वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज येऊन गेल्याचा इतिहास आहे, अशी माहिती देसाई घराण्याचे वंशज दिग्विजय पवार यांनी MKN मराठीशी बोलताना दिली आहे. अथणी जे एक देसाई वाड्याला 450 वर्षाचा इतिहास आहे आणि ह्या इथं शिवाजी महाराज संभाजी महाराज येऊन गेलेले आहेत पूर्वी. आणि पूर्वीपासून गणपतीचा उत्साह इथं साजरा होत असतो. पूर्वी एकत्र करत होतो सगळी, नंतर प्रत्येकाची इथं वाटण्या झाल्यावर असं 3 गणपती असतात आत वाड्यात, मेन एक असतो आत. सगळी मिळूनच गणपती उत्सव साजरा करतो. इथं मोठे DB पवार देसाई माझे मोठे काका, ते कर्नाटक सरकारचे मंत्री होते. JB पवार देसाई हे दोन नंबरचे काका, ते पण एकदा अपक्ष आमदार होते. आणि वडील YB पवार देसाई, ते तालुका बोर्डला अध्यक्ष होते 14 वर्ष. असं हे 3 लोकांचं कुटुंब. आणि आपण आता आम्ही त्यांची मुलं वगैरे सगळे गणपती उत्सव इथे एक आनंदानं ह्या वाड्यात साजरा होतो. प्रत्येक वर्षी व्यवस्थित करत गेलेला आहे. त्या पद्धतीने गौरी गणपतीचं उत्साह असतं इथं. आणि गौरीच्या वेळी हळदी कुंकाचा कार्यक्रम पण इथं ठेवला जातो. त्या अथणी भागातल्या सर्व बैळा आहेत, त्यांच्या भावबंध असो किंवा मैत्रीण असो, सगळ्यांना त्यांना एक 100-150 बैळांना बोलवतात इथं. इथं गणपतीच्या निमित्ताने हळदी कुंकू गौरीच्या दिवशी इथं साजरा होतो. त्या माझ्या सौभाग्य यशस्वीने इथं ते व्यवस्थित पार पाडतात. त्यावेळी मुलगा अभिरत पवार देसाई आदिशेष दोघं इथं सगळे मिळून आनंदाने असतो. गणपतीचं जे आहे पूर्वीपासून इथं सुतार घराणे आहेत, त्या मी बडग्यार म्हणतो इथे. त्या सुतारांच्याकडनंच वाड्याला गणपती येत असतो. आणि ते शेडूचा गणपती असतो, ते प्लास्टर बेस्टरचं असं काही नाही. पूर्वीपासून ती पद्धत आहे, त्यांच्या इथंच ते वाड्यातला गणपती सुताराच्याकडनं येतो. आणि येताना वाजंत्री पालखी हे पूर्वीचे जे लोक आहेत, पालखी धरणारे किंवा शिपाई लोक वाजंत्री, हे ते तिथं सुताराचे जे आहेत बडीगोडं म्हणतात, तिथं जाऊन तिथून ते गणपती इथं वाड्यापर्यंत घेऊन येतात सगळे मिळून. ही जुनी पद्धत आहे. त्या प्रमाणेच इथं दसऱ्याला पण पालखी असते. दसरा दिवाळीला 5 दिवस पालखी असते सिद्धेश्वरची. तो एक जुन्या पद्धतीचे लोक सगळी ज्यांना ज्यांना मानपान आहे इथं, कुलकर्णी आहेत, शिपाई लोक, वाजंत्री, पालखी धरणारी, ही सगळी पालखी 5 दिवस घेऊन जातात. कडीपंचमीला नदीला सिद्धेश्वरची पालखी जाऊन येते. तसंच मंगसुळीला खंडोबाचं देवस्थान आहे, तिथं दसरा आणि दिवाळीमध्ये दसरा आणि जत्रेत दोन वेळा साखळी तुटते, तिथं लंगर तोडणं म्हणतात ते. तशी तिथं पण श्रीलंगन लोटायचं, ते आमच्या चुलदादा असतात ते जातात तिकडं.